भारतातील एकमेव मंदिर असं आहे की ते वर्षातून एकदाच उघडतं बघा, 365 दिवसातून एकदाच खोललं जातं. अहो ते मंदिर हवेमध्ये झुलतंय हवेमध्ये की हे पाहून विज्ञान सुद्धा हैराण आहे. अनेक वैज्ञानिकांना सुद्धा त्याचा शोध लागला नाही, हे कसं तयार केलं असेल. अहो आपण विचार करा की हजारो वर्षापूर्वी अत्याधुनिक सामग्री नसताना हे मंदिर कसं बनवलं असेल बरं, हे विज्ञानानुसार समजत नाही बघा. आणि आपल्या सनातन धर्माची ताकद किती हे पाहण्यासाठी आपण हा व्हिडिओ नक्की बघा. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो, हे मंदिर उज्जैन मधलं नागचंद्रेश्वर मंदिर आहे आणि हे मंदिर फक्त नागपंचमीच्या दिवशी खोललं जातं बघा, रात्री 12 ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रात्री 12 वाजेपर्यंत, फक्त 24 तास. आणि याच वेळेस महादेवांचं दर्शन आपल्या त्या ठिकाणी होतं बघा. नागचंद्रेश्वर मंदिर महाकालच्या बघा शिखरावरती हे मंदिर आहे बघा. आणि या मंदिरामध्ये बघा 11व्या शतकातील एक शिव प्रतिमा आहे. या शिव प्रतिमामध्ये भगवान शिव आपल्या परिवारासोबत 7 फण्याच्या नागावरती बसलेले आहेत बघा. अहो अशी प्रतिमा अखंड सृष्टीमध्ये कुठं नाही बघा. असंही सांगितलं जातं की ही प्रतिमा नेपाळ मधून आणली आहे. आपण अनेक ठिकाणी पाहिलं असेल की भगवान विष्णू सापांच्या शेळेवरती बसलेत, परंतु असं एकुलतं एक मंदिर आहे की या ठिकाणी देवादेव महादेव सापांच्या 5 फणे आहेत आणि त्या नागावरती विराजमान आहेत बघा, बसलेले आहेत. बांधवांनो, त्या ठिकाणी अशी मान्यता आहे की सापांचा राजा तक्षक या मंदिरात राहतोय बघा. आणि या ज्या मंदिराचं निर्माण जे आहे ती सरासरी 1650 चा काळ, परमार राजा भोजने या सुंदर मंदिराची निर्मिती केली. आणि परमार राजा म्हणजेच धार त्यांचं देवा, अशा महापराक्रमी राजाने हे मंदिर बांधले बघा. या ठिकाणी महादेवांची जर आराधना केली तर सर्प दोषातून मुक्ती मिळते बघा आपल्याला. तर या ठिकाणी भगवंत आले कसे, देवादेव महादेव आले कसे, तर बांधवांनो या ठिकाणी म्हणजे सापांचा राजा तक्षकने भगवान शिवशंकराची तपश्चर्या केली. आणि त्यावेळेला बघा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले राजाला आणि त्या ठिकाणी बघा तक्षका बरोबर राहण्याचं वचन दिलं भगवंताने महादेवांनी. आणि तेव्हापासून तक्षक राजा भगवान शिवशंकराबरोबर या ठिकाणी राहत आहेत बघा. आणि त्यावेळेला बघा भगवान महाकाल यांना वाटू लागलं की भगवान शिवशंकरांच्या तपश्चर्यामध्ये बाधा येईल बघा अनेक लोक आल्यानंतर. त्यासाठी बांधवांनो फक्त नागपंचमीच्याच दिवशी तक्षक व महादेव या ठिकाणी दर्शन देतात आपल्याला, बाकी पूर्ण वर्ष हे मंदिर बंद राहतं. आणि नागपंचमीच्याच दिवशी ज्या वेळेला भगवंताचं दर्शन होतं देवादेव महादेवांचं, ते फार महत्वाचे. आणि त्यावेळी बघा 3 वेळा पूजा होती. पहिली पूजा मध्यरात्री, दुसरी पूजा दुपारी प्रशासनाकडून होते आणि तिसरी पूजा ज्या वेळेला महाकालची पूजा होते त्याच्या नंतर मंदिर समितीकडून पूजा केली जात भगवान शिवशंकरांची. बांधवांनो अशी ताकद सनातन धर्माची. महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अशी अनेक मंदिरं आहेत की त्याचं रहस्य विज्ञानालाही समजत नाही. आपण थोडासा विचार करा की हजारो वर्षाचा काळ गेला, त्या काळी काय माणसाकडं अध्यानुक अशी काय अस्त्र होती का तयार करण्याची, म्हणजे कापण्यासाठी दगडी असं काही नव्हतं बघा. पण तरी सुद्धा ही मंदिर बनवली कशी असं याचं रहस्य विज्ञानालाही समजलं नाही. तर बांधवांनो सनातन धर्मापेक्षा कुठलाही धर्म जुना नाही. ज्या वेळेला ही सृष्टी निर्माण झाली तेव्हापासून स्वतः देवानं तयार केलेला धर्म आहे. सुरुवात तर कोणाला माहितच नाही पण शेवट आता कधीच होणार नाही. ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नमः शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.